नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल सॉल्व प्रैक्टिस सेट 31, क्वेश्चन नंबर 1. लेट अस सी. द कॉस्ट प्राइस एंड सेलिंग प्राइस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड आउट वेदर देयर वॉज अ प्रॉफिट और अ लॉस एंड हाउ मच इट वॉज. टेबल दिले, अपन टेबल ऐज इट इज फिलअप करना आहोत पेन्सिल मदती ने. अपने का बगा, कॉस्ट प्राइस एंड सेलिंग प्राइस दिल्ले आणि आपल्याला चेक करायचे वेदर देअर वॉज अ प्रॉफिट और लॉस. प्रॉफिट आहे की लॉस आहे ते चेक करायचं आहे आणि मग तो किती झाला आहे तो आपण काढणार आहोत. बघा, सो फर्स्ट बघा, कॉस्ट प्राइस दिले 4500, सेलिंग प्राइस इज 5000. सो वे टू चेक, वे टू कंपेयर दीज प्राइसेस. सो विच प्राइस इज ग्रेटर? सेलिंग प्राइस इज ग्रेटर. वेन एवर सेलिंग प्राइस इज मोर देअर इज अ प्रॉफिट. मग आता बघा, सेलिंग प्राइस जास्त असेल तर काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. सो इथे प्रॉफिट झाला आहे. सो इथे आपण लिहूया देअर इज प्रॉफिट इनकर्ड. आणि आता हाऊ मच, हाऊ मच म्हणजे काय करायचं? आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. सो 4500 आणि 5000 यांच्यामधला डिफरन्स किती येणार? बघा, रुपीज 500 डिफरन्स येणार आहे. सो दिस इज प्रॉफिट. देन सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये कॉस्ट प्राइस इज रुपीज 4100 अँड सेलिंग प्राइस इज रुपीज 4090. सो विच प्राइस इज ग्रेटर? कॉस्ट प्राइस इज ग्रेटर, राईट? सो 4100 इज ग्रेटर दॅन 4090. सो देअरफोर हियर इज लॉस. सो कॉस्ट प्राइस ग्रेटर असल्यामुळे इथे काय होणार आहे? लॉस होणार आहे. आणि आता हाऊ मच? सो वे टू फाइंड डिफरन्स. सो 4090 आणि 100, सो देअर इज प्रॉफ लॉस ऑफ रुपीज 10. 10 रुपयांचा लॉस आहे. देन एक्झाम्पल नंबर 3 बघा. कॉस्ट प्राइस इज 700, सेलिंग प्राइस इज 799. सो विच प्राइस इज ग्रेटर? ऑब्विअसली सेलिंग प्राइस इज ग्रेटर, 799. सो देअरफोर देअर इज अ प्रॉफिट इनकर्ड. सो प्रॉफिट, देअर इज अ प्रॉफिट अँड हाऊ मच? कितीचं प्रॉफिट असेल बघा? 799 रुपीजचं प्रॉफिट असणार आहे. प्रॉफिट ऑफ रुपीज 99. देन लास्ट वन, कॉस्ट प्राइस इज 1000 अँड सेलिंग प्राइस इज 920. सो विच इज ग्रेटर? कॉस्ट प्राइस इज ग्रेटर, सो हेन्स लॉस इनकर्ड. अँड हाऊ मच? किती असेल बघा? 920 आणि 1000 डिफरन्स आहे रुपीज 80. सो रुपीज 80 काय असणार आहे? लॉस असणार आहे. लक्षात येते? सो इझिली आपण हे टेबल फिलअप केलं आहे. प्रॉफिट आणि लॉस आपण इझिली फाइंड आउट करू शकतो कम्पेअर करून. सो डिस्क्रिप्टिवचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतर अभ्यासणार आहोत. ठीक आहे? सो थँक्यू.